एकापासून भेदत राहिले की काय असे शोकांतिका निर्माण होऊ पाहत होती. पण खानापूरच्या बावळ्याने तीही फोल ठरवली त्याचा सार्थ. खर तर समोर अशी गर्दी असली की आपलं माणसं जरा गर्दी असली पण सीमा भागाची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही. म्हणजे का असं होतं की बोलणारा
या महाराष्ट्रावर अनेक गेले पण त्यांच्या कबरी इथं राहिल्या आता ते इथं उरले नाही. कर्नाटकला बहुतेक ते अजून माहिती नसावं. अधिवेशन घेतलं आपल्याला वाटत असेल अधिवेशन का घेतलं, तरी वस्तुस्थिती अशी आहे की कर्नाटक सरकारला कळून चुकलं की आता सीमा भाग महाराष्ट्रात जाणारच आहे. 51 वर्ष आपल्याकडे होतात पण एकदाही तिथं अधिवेशन घेतलं नाही. निदान शेवटचं अधिवेशन तरी घेऊन सगळे आमदार खास आमदार तिथं पोलिसांची गर्दी अधिवेशनाला आणि माणसांची गर्दी महादेवाला हेही दिसलं आम्हाला. काय करू शकतो आम्ही, काय सामर्थ्य आमच्यात, आमच्यातली ताकद आम्हाला निर्माण करून दाखवत आली पाहिजे. शिवाय छत्रपतींनी निर्माण करून दाखवलं आमच्या अंतकरणामध्ये जे आम्हाला रुपांतर ते एकदा पुन्हा आम्हाला साकार करून दाखवत आलं पाहिजे, तर पुन्हा शिवाय छत्रपतींचा इतिहास आम्हाला घडवता येईल. एका हिरो होंडा गाडीवर नवरा बायको त्यांचा छोटासा 10-12 वर्षाचा मुलगा चालले होते आणि पावसाळ्याचे दिवस होते. गाडी हायवे वरनं भरधाव वेगानं चालली होती. पावसाचा वेग वाढत होता तसा गाडीचा वेगही वाढला होता. पावसापासून वाचण्यासाठी गाडी भरधाव वेगानं निघाली होती. अचानक त्याच वेळी समोर भरधाव वेगानं ट्रक आला. डोळ्याचं पटल लटकलं. पावसाच्या हिरोंडाला धडकली. नवरा ट्रकच्या चाकाखाली गेला. बायको रस्त्याच्या कडेला पडली. पोरग्या दूर जाऊन झडपडलं. क्षणात छोट्याचं नौका झालं. रस्त्याने तिथे वातावरण पसरलं. आक्रोश किंकाळी मैदान धारून गेलं. क्षण दोन क्षण काही कळलं नाही. हळूहळू बायको शुद्धीवर आली. नवरा फुटाय मुलगा काही शोधू लागली. मान मार करून बघितलं. नजर ट्रक माऊली.
एकाएक भावाने बहीण रस्त्याने निघाले होते. मग भाऊ होता 5 वर्षाचा, बहीण होती 20 वर्षाची. आणि तारुण्यातली केवढ्याचे सायकल वाला आला. सायकल वाल्यानं सायकल चालवता चालवता बहिणीच्या छातीला बोट लावलं. बहीण वैतागली, जागेवर थांबली, पायातलं सँडल काढलं, संदेशीला सायकल वाल्याच्या कान फडात मारलं. तो 5 वर्षाचा भाऊ विचारायला लागला, ताई त्यानं तर तुला एकच बोट लावलेलं, तू 5 बोट लावायची, सँडलनं कशाला मारलं? का झालं असं? असं का झालं? याच्या ऐवजी जर भाऊ 20 वर्षाचा असता तर त्या ठिकाणी काय घडलं असतं? बहिणीची सँडल पायात निघायच्या आधी तो सायकल वाला तिथं आडवा तिडवा झाला असता. का? डोकं 20 वर्षाचं आहे, तो भाऊ 5 वर्षाचा होता. डोकं 5 वर्षाचं होत, त्याचा हिशोब केवढाच? त्यांनी एक बोट लावला, आपण 5 बोट लावायचं. आपल्या सीमा भागाची डोकी आता अशी 20 वर्षाची करावी लागते. बहिणीला सँडल करायचा ताप नको, आमच्या आईला बाहेर पडायची गरज नको, पुत्र समर्थ आहेत तिचे, हे डोकं तयार करावे लागेल. हा सगळा प्रपंच हे डोकं तयार करण्यासाठीच आहे. हे डोकं जनजागृती हे ते सगळं. आणि येणारा एक नोव्हेंबर आमचा हरताळ असतो, आमचा काळा दिवस असतो. येणारा एक नोव्हेंबर आमच्या आयुष्यातला शेवटचा काळा दिवस ठरला पाहिजे. इथून सुरुवात होईल ती महाराष्ट्र दिन म्हणूनच होईल. आणि स्वतःच्या अंतकरणात ते ध्यान बांधून राहिलं पाहिजे. आणि जिथं आपले मन तयार असतात ना, तिथं सगळं आपल्या मनासारखंच होतं. कोणी काही होऊ द्या, सगळं आपल्या सारखंच होणार आहे, काही बिघडणार नाही. आम्हाला फक्त तिथपर्यंत जायचंय. आता एक माणूस उभा राहिला नसते ना की त्याची ताकद काय तयार होते हे दाखवलंय आम्हाला. आणि त्याचं जातीबंध प्रतिबिंब आहे. एक शिवाजी राज्य उभा करू शकतो, कळालं आम्हाला. शिवाजी मर्त्य असेल पण एक माणूस राज्य उभा करू शकतो. आणि त्याने दिला विश्वास मात्र जिवंत आहे. आता पुन्हा आपण उभा राहूया आणि या तमाम दुनियेला विश्वास दिल्या. त्याची माणसं जर उभा राहिली तर पुन्हा स्वातंत्र्य मिळवता येतं, पुन्हा आपलं राज्य निर्माण करता येतं आणि पुन्हा आपल्या मनासारखं होतं. भारताला 47 साली स्वातंत्र्य मिळालं असेल, सीमा भागाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आम्ही अजून पारतंत्र्यात आहोत. आम्हाला संपूर्ण अधिकार दिले. कुठेही अध्यक्षाचा, कुठेही राहा, कसंही जगा, कुठलाही व्यापार उद्योग करा, कुठलीही भाषा बोला, आमच्या त्याच न्याय हक्कावर आज पावलं ठेवली जातात. आम्ही लोकशाहीत कुठलं पाहू? हा प्रश्न आम्हाला एकदा कळायला पाहिजे. तेव्हा जाता जाता माझं सगळ्यांचं पुन्हा एकदा शेवटचं आवाहन करतो. नेहमी एक गोष्ट सांगतो. एक चालणारा एका आंधळ्याला खांद्यावर घेऊन रस्त्याने निघाला होता. हायवेनं चालला होता. चालता चालता आंधळा खांद्यावर तो चालणारा चालत होता. चालता चालता त्या चालणाऱ्याला शेजारी घोपऱ्याचं एक शेत दिसलं. अरे चालण्याचा. आणि त्यावेळी एका खेडेगावामध्ये एक आई आपल्या मुलाला घेऊन राहत होती. जीवनाचा असा बोर होता तिचा. स्वराजीव भारत हे एका गोष्टीवर आम्हाला कळालं होतं. पण तत्कालीन काळामध्ये त्यावेळी एक चालणारा आपल्या पाठीवर एका कांदळ्याला घेऊन निघाला होता. हायवेवर चालला होता. चालता चालता त्याला हायवेच्या कडेला एक भोपळ्याचं शेत दिसलं. भोपळ्याचं शेत दिसल्याबरोबर त्याच्या मनात मोह निर्माण झाला. त्याला असं वाटलं की भोपळे चालले, भोपळे गोड आहे, शेतांना एखादा भोपळा खावा. त्याने खांद्यावरच्या आंधळ्याला सांगितलं, मित्रा तर आपल्याला 2 मिनिटं खाते उतरवतो, शेतात भोपळे चांगले दिसतात. खातो एखादा आंधळा खांद्यावरच म्हटला, लोक उतरू शेतात सगळं भोपळं कडवायचं. चालणारला काही कळेना, हा आंधळा याला तर दिसत नाही, भोपळे तर यांनी खाल्ले नाही, पण याला कसं कळलं भोपळे करायचे? चालणार म्हणला, गप्रे तुला काय कळतंय? आंधळा म्हणला, ऐक नको जाऊ शेतात सगळे भोपळे करायचे. चालणारा ऐकलं नाही, आंधळ्याला खाली उतरवलं, शेतात शिरला. पहिला भोपळा तोडला खाऊन बघितला खेळू, दुसरा भोपळा तोडला खाऊन बघितला खेळू, तिसरा भोपळा तोडला खाऊन बघितला खेळू, चौथा पाचवा सहावा सगळे भोपळे सगळे करू. त्याच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. आंधळ्याला कळलं कसं भोपळे करवायचे? आंधळा म्हणजे तुला कसं कळलं? मला कळतच आपल्याला अंतर्ज्ञान, तुला आधीच सांगितलं, पटलं नाही तर मी काय करू? चालणारा विश्वास बघला. आंधळ्याला पुन्हा खांद्यावर घेतलं, निघाला चालत चालत पुन्हा चालत चालत पुन्हा एका देशाच्या राजधानीत आला. तिथे एक राजा जातीवंत घोड्यांची खरेदी करत होता. एक चेतन जातीचा समर्थशाली घोडा त्यांनी घेतलेलं आणि ते खरेदी करणार. तेवढा काळ चालणारा आंधळ्याला घेऊन तिथे पोहोचला. चालणारा त्या राजाला म्हणाला, राजेसाहेब नकार घेऊन घोडं सगळे त्या आंधळ्याला विचारा कुठलं घोडं चाललं, कुठलं घोडं वाटते त्याला बरोबर कळतं.
राजा म्हणणारा आंधळायची त्याला दिसत नाही त्याला काय कळायचं त्याच्यावर जाऊ नका त्याला भोपळे कमर की न बघता सांगितलंय त्याला कळत बरोबर राजा म्हणला ठीक आहे त्या आंधळ्याच्या पुढे घोडा गेला आंधळ्याने घोड्याच्या पाठीवर हात फिरवला आयारीवरनं हात फिरवला आणि त्या राजाला म्हटला महाराज नका घेऊ घोडं त्याला म्हशीचं दूध केलंय राजा म्हणाले जाती म्हणतात चेतक जातीचा घोडा आहे सांगतो काय म्हशीचं दूध पिलंय म्हणला महाराज विश्वास पसंत घोड्याच्या मालकाला विचारा राजाने घोड्याच्या मालकाला बोलावलं ते आंधळा म्हणतात ते खरंय का घोड्याचा मालक म्हटला महाराज खरंय ते हे शिमरो असताना सारखं म्हशीला लागत होत त्याने म्हशीचं दूध पिलं आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाढल्या लागल्या त्याला काही कळेल अरे म्हटलं तुला तर एवढं सगळं कळतंय तर इथं का थांबलाय पहिला माझ्या बरोबर राजवाड्यात चढ आणि माझ्या राणीबद्दल सांग राणीबद्दल सांग म्हणजे आंधळा जरा घाबरला चाकपडला म्हणलं महाराज दहावे एवढं पास झालं की कशाला विषयाची परीक्षा म्हणजे तुला एवढं सगळं करतात असं कसं पहिला राजवाड्यात चलून माझ्या राणीबद्दल सांग आंधळा म्हटला महाराज तुमचा फारच हक्क असेल तर माझी एकच काय म्हणले काय जर काय घरचं सत्य सांगितलं तर उगाच गर्दन गर्दन उडवायची जवळ असलं तरी येतो महाराज म्हणले ठीक आहे आंधळ्याला घेऊन महाराज राजवाड्यात आले आंधळ्या पुढे राणी उभा केली आंधळ्याने राणीच्या पाठीवरून हात फिरवला आणि आंधळा राजाला म्हणाला महाराज तुमच्या राणी साहेबांनी कलामगिरीचं दूध केलंय लालपंत झालं राजा म्हणतात छेडला संतापाला बोलतो काय महाराज याची कुणी घरातले स्त्री राजघरातले सांगतो काय म्हणून तिने कलामगिरीचं दूध केलंय आंधळा घाबरला म्हणला महाराज आधीच सांगत होतो तुम्हाला पटलं नाही पण विश्वास नसेल तर राणीच्या आईला विचारा महाराजाने रागा रागात राणीच्या आईने बोलावलं आंधळा म्हणताय ते घर आहे का राणीची आई म्हटली महाराज खराय कारण ज्यावेळी मी बाळंत झाले तर मला कोण येत नव्हतं पण त्याच वेळी शेजारी एक कलावंती बाळंत झाली तिचं दूध त्याने राणीला पाठवलं आता राजाच्या डोक्यात जपल तिपण शुद्ध वाजायला त्याला काय करणार करत कसं कोण तुला पाहिजे नाही द्यायला तयार आहे तो फक्त माग काय पाहिजे पण तोपर्यंत चालणाऱ्याच्या डोक्यात एक खेळा वळवत होता ते म्हणलं महाराज काय द्यायचंय ते याला द्या पण याला भोपळे कळवायचे कळलं तसं ते तरी विचारा महाराज म्हणजे तेही बरोबर आहे आणि महाराजांनी पहिला प्रश्न या आंधळ्याला केला तुला कसं त्याला भोपळे कमवायचे आणि आंधळा म्हटला महाराज त्याचं काय आहे भोपळ्याचं शेत आहे ते हायवेच्या कडेला रोज हजार माणसं त्या हायवेमध्ये ये जा करतात त्या हजार माणसाच्या तावडीत न शेतात येत तरी बोल भोपळा शिल्लक राहील का महाराज हायवे तो राजमार्ग आहे हजार वाहन ये जा करतात हजार वाहनांचा प्रदूषण त्या भागात आहे तिथं त्याचल्या प्रदूषित दूषित भागात मला कोणी येतील का अरे आमच्या सीमाभाग म्हणजे काय झालंय या कर्नाटकी लोकांच्या मुळे सगळा प्रकोचित झालाय दूषित झालाय आम्ही अत्याचाराचा थैमान घातलो इतर आमची फळ अरे आमची पोरं कर्तृत्व म्हणून कशी होतील आमची पोरं गोड कशी दिसतील अरे शुद्ध बीज पोटी फळ असायला गोमती पण नुसतं बीज शुद्ध असून चालत नाही त्याच्या वातावरणात नुसतं फुलतं ना ते वातावरण सुद्धा निकोप आणि निर्मळ असावं लागतं आणि लढा फक्त महाराष्ट्रात जाण्यासाठी नाही आमच्या जगण्याचं वातावरण निकाल निर्माण व्हावं आणि आमची पिढी घरावी गोड व्हावी यासाठी आहे राजाला दुसरा प्रश्न विचारला माझ्या घोड्याला म्हशीचं दूध केलं कसं काय कळत ना आणि आंधळा म्हटला महाराज त्याचं काय आहे जातीवंत घोडा असताना जातीवंत त्याच्या पाठीवर नुसती थाप का तुम्ही की घोडा असं फुरफुरत आणि असं झेप गेला दमत ते काय सांगणार पण राजे त्या घोड्याच्या अख्ख्या पाठीवर नाही हात फिरवला अख्ख्या आयरीवर नाही हात फिरवला हे जागेवरनं हलायला तयार नाही म्हणजे कुणाचं दूध केलं अरे आमच्या प्रश्नाची सुद्धा हीच तर आहे गेले चार वर्ष काही खुटातले आमच्या सगळे पाठीबोल झाले आमच्या पाठीवर दबाव मारून मारून जमले आणि जर जमल्यास जेपावत असतो तर आमचं दूध कुणाचं आहे अरे याच तुमच्या चळवळीमध्ये एक भूमिगत होता पोलीस मागे लागलेले सत्याग्रह सुरू होता ते पण कोणी धावत होता सीमाभाग झालाच पाहिजे बेलगाव निपाणी आलंच पाहिजे करत पोलीस रात्रीचा काळ आहे रात्री 12:30 वेळ आहे तुफान धावतोय पळता पळता घराजवळाला पोलीस जवळ भिंतीवर चढले आणि पोलिसांच्या सुटकेतून वाचण्यासाठी त्यात काय उडी टाकली आहे रात्रीच्या अंधारामध्ये पाय पडला तो नुसत्या गुळगुळीत एखादा माणसर गोळ्यावर पण पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या पाय कशावर पडलं ते बघितलंय कसाचा आग दुसला पाच 10 मिनिटं झाली पोलीस गेल्याची साक्ष पटली हळूच उठला बायकोने दिवा लागला त्याला कळत नव्हतं मगाची उडी मारली का रडायचं नाही
अजिबात बोलू दिलं नाही. या आमच्या माणसांनी स्वतःच्या पोरांच्या हुत्या दिल्या, त्यासाठी आम्हाला दौडायचंय आता, त्यासाठी लढायचंय आम्हाला आता. आणि शेवटचा प्रश्न राजाने विचारला, माझ्या राणीला कलावंतीचं रूप दिलंय ते कस काय कळलं तुला? आणि आता म्हटलं महाराज, कुलीन स्त्री असते ना कुलीन, ती परपुरुषाचा स्पर्शही सहन करत नाही. तुमच्या बायकोच्या पाठीवर ना आम्ही हात फिरवला की मला एका शब्दानं बोलायला तयार नाही, तिला कुणाचं दुःख दिलंय? अरे आमचं दूध तसं नाही, आमचं दूध आहे त्या जिजाऊंचा संस्कार दूध. पाठीवर हात काय घालून घेतो, पोट भरलं नाही तर सांगा की आमची जात. अरे वर्गाच्या जबरात घालून हात वर्गाची जात ही आमच्या होतात. आता पाठीवर हात काय घेऊन देणार तुला? तर एवढं कुणी कर्नाटकचा होता आणि कुणी कुणाची तेवढी ताकद आहे सामने त्यांच्या पाठीवर हात ठेवायचे? अरे दूध आहे ते महाराष्ट्राचं, त्या जिजाऊंचा संस्कार दूध आहे. उभारून देणार आता ते पुण्याला परत, पुण्याचे महाराष्ट्राचं दूध आहे सगळ्या.